माझा जन्म धामणी गावामध्ये झाला. मुंबईला आल्याच्या नंतर धोबी तलावला आम्ही 3 वर्ष आमच्या आईने काढले. मग जसं जसं थोडंसं 6-7-8 वर्षाचा समोर चालू, मग हॉटेलमध्ये कामं करायची, हॉटेलमध्ये कामं नाही म्हणायचं, गॅरेजमध्ये कामं करायची, लहान वयातच आहे चिक्या विकायच्या, नाना तऱ्हेचे आपले धंदे मी केले ते त्या टायमाला. पण आपण काय घाबरलं नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. शाळा तर राहिली बाजूलाच, आमच्या निदान पोट तरी भरलं पाहिजे आपलं. एक विचार माझ्या असा मनात मोठा आला का, चला आपण जर असं फिरलो इथं भांडीगा सांगते, तिच्या आईची आईला बी त्रास, आम्हालाही त्रास, आपण शाळा तर नाहीच नाहीच, निदान आपल्याला काहीतरी कुठली तरी एक हुनर शिकली पाहिजे. तर पहिले माझ्या डोक्यामध्ये गॅरेजमध्ये जायचं म्हणून डोक्यात आलं. तिथं मी 2 ते 3 वर्ष काढले. नंतर माझ्या डोक्यात असं तबल्याच्या दुकानामध्ये फिरत फिरत, मग लहान होतो फिरायचो रात्री टायमा, एक तिथं तबल्याची नळबाजाला दुकान होती, त्या दुकानामध्ये जाऊन उभा राहिलो. मग ते आम्ही त्या तिथल्या मान मला बघितलं, मला मी चांगला दिसायचो जरा, तो लोक मला लगेच जवळ, कुठून आला रे बाळ म्हणून. मी इथं मुंबईमध्येच असतो म्हटलं, जाय वडील, मला वडील नाही आहेत, आई आहे, भाव आहे म्हटलं, म्हणून मला काम वगैरे शिकायचं आहे. पण तू काय बालकाम करणार, पाहिजे मोठा पाहिजे, 15 वर्षाचा 10 वर्षाचा तरी पाहिजे निघाल. तर मी असं 2-3 दिवस सारखं त्या दुकानाजवळ जाऊन थांबायचं. ती जी काय काम करायची ते बरोबर माझ्या डोक्यात फिट व्हायचं. कुठलंही काम एका दुकानामध्ये जवळजवळ 40 माणसं काम करतो. मुंबईमध्ये जेवढी दुकानं जी झालेली आहेत मोठी मोठी, ती तिथं नोकरी करून ती दुकानदार आता सोडून दुकानं झालीच. जीवन रणछोड म्हणून नाव आहे त्यांचं, त्या मालकांचं. आणि त्याने जेव्हा मी तिथं कामाला राहिलो तर मला ते लोकांनी खूप चालवलं, बोले तू फार हुशार आहे, तू बघितल्याबरोबर तू कॅच करतो, बोले तू शिकल्यावर तो बोले आणखीन पुढे जाशील बोले. त्या टायमाला त्यांनी माझ्या पाठीवर पाठ ठोपटले तिकडे, त्यांनी नाही बोले तुला इथं कामाला. मग माझ्या आईला, माझ्या भावाला आणि मला तिघांनाही तिथं कामाला, मग ते काम करायचं भांड्या पाण्याचं आणि खाली येऊन दुकानात तेवढं काम झालं की नंतर ते काम करत बसायचं. तिथून ही माझी लाईफ सुरू झाली. पैसे बिसे काही नाही, खाणंपिणं आपलं, कपडा लागता वगैरे द्यायचं, अशी परिस्थिती त्या टायमाची होती. असं करता करता मी मोठा होत 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 गेलो. मग तिथनं तो मालक तो वारला तो, मग तिथून आमच्या दुसऱ्या दुकानामध्ये असं करून, मग त्याच्यानंतर मी खूप पगार पाणी तर त्या टायमाला मिळायचंच नाही, असंच पोटावरही राहायचं. असं करता बरेच दिवस घालवले आमचे. मी कामाच्या म्हणजे जी काय ह्याच्यात काय कला आहे त्याच्या पाठीमागे. तर सुरुवातीला जेव्हा मी कामाला लागलो लालबागला दिव्याजी मिलच्या समोर दुकान होती एक मगनलाल म्हणून नाव, त्यांनी मला 4 आणे रोज म्हणून तिथं पगार सुरुवात केली. ती माझी लाईफ तिथून सुरुवात झाली कामाची. आणि तिथं देवासारखी माणसंही मला भेटली, शेठ शेठांनी त्यांची मुलं बरं. तर तिथं मला सुख म्हणजे घरच्यासारखं सुख मिळालं तिथं. बाकीच्या विषयानं माणसं चांगली होती देवासारखे, आणि तिथून माझी जी लाईफ चालू झाली आणि तेच जे संस्कार त्या शेठ शेठांनी जे मिळाले ते आजपर्यंत मी वापर केले. आणि आमच्या इथे बोललो कोणाजवळ कष्ट करून मागायचे पैसे, पण खोटे पैसे मागायचे नाही. मी जेव्हा तिथून तिथे काम करून कामात एकदम ट्रेन झाल्याच्या नंतर, मग प्रत्येक दुकानामध्ये मग आपल्याला हे बघायचे कोण कारागीर चांगला आहे, त्याचं काम आपल्याला चांगलं भेटेल. असं म्हणून मुंबईची एक वर्ष सामान्य तिथून सर्वकडे काढायचं आणि त्याची जी काय विद्या आपली बघून आपल्या कानात भरून घ्यायची, हातात विद्या आलीच, आल्याच्या नंतर मग पुढे पाऊल उचल. असं का सुरुवातीला मी खानसाब आमिर हुसेनचं काम करून दिलं, म्हणजे ते अजितभाई म्हणून होता तो, आणि मी म्हणजे तो अजित शेठ आणि मी एका दुकानामध्ये ते नोकरी लावतो फिलावसं. तिथं 2 दुकानं तबल्याची होती ऑलरेडी. तर त्या दुकानामध्ये अंबालाल म्हणून एक होता, त्याच्या दुकानात मी काम करत होतो. त्याच्यानंतर तो वारला, त्याच्यानंतर त्या अजितभाईने तीच जागा अजितभाईने घेतली. मग मी तिथे कामाला राहिलो. तर तिथे अमेरसन खसाब कल्याण बिल्डिंगमध्ये होतेच होते. मग तिथे कामाला राहिल्याच्यानंतर मग चांगले चांगले लोक यायचे. तिथून जी सुरुवात आहे अमेरसनचं, पहिली वेळ मी काम तिथे करून दिलं. तेव्हा पहिले माझी इच्छाच होती कुठल्या तरी मोठे एक आर्टिस्ट विद्वान असेल त्यांचं काम करून दे, तेव्हाच मी माझ्या मनाला समजेल करून थोडंसं देवाने मला विद्या दिलेली आहे काय. असं करून मग एक खासाबाला एकच वेळा तबला बनवला आणि लक्ष्मीबागमध्ये जो पहिला त्यांचं वर्षी झाली होती मुनीर खासाबांची आहे, बरं त्यांचे चारपट शिष्य बी होते तेव्हा, पांडुरंग साळुंके बी होता, थत्तेवय्या आहे आणि बरेच दुसरे बी होते असे.
तर त्या टाइम पहिली वेळ तबला बनवून गेलं होतं, मला खासाबाने सांगितलं होतं बेटा बोले प्रोग्राम के अंदर जरूर आना, बोले बरसी है हमारे मामू जान के, त्यांचे मामा होते ना ते, तबले वगैरे बनवून मी तो पाठवून दिले. आणि मग मी बघायसाठी म्हणून कार्यक्रम ऐका म्हणून आजी शेठ मी आमचा मोठा भाऊ असे तिघे चौघेजण दुकानातले माणसं गेलो मी. त्या बरसीमध्ये गेलो तेव्हा लक्ष्मीबागमध्ये होतं कार्यक्रम, तर आतमध्ये जायसाठी निघालो तो हा पांडुरंग साळ दुकान, आम्हाला अडवलं बोले सर्वांना असं परवेश नाही आहे बोले आतमध्ये, बोलं ठीक आहे फक्त तुम्हाला खासाबाईला सांगा विष्णू येऊन गेला तुम्ही आणि अजित शेठ येऊन गेले बरं सांग. आम्ही तिथून गेलो चौपाटीला, चौपाटीला गेल्यानंतर परत एक दीड तासाने आल्यानंतर खासाबाई तिथं विचारलं तबले तर पोच झाले ते, ते बोले तबले जो लाके ते लडका किती आया नाही बोले, ते बोले उसको हमने प्रवेश दिया नाही अंदर जाने के लिए एंट्री नाही दिया. अरे बोले उस लड़के ने तो सब काम किया है, 10-12 तबले बनवून दिले होते, खासाबाई खास स्पेशल तबला बनवून दिला होता. तर त्या टायमाला तिरकवा खासाहेबी होते, शमशुद्दीन खासाहेबी होते, तेव्हा तिथं म्हणजे अलाउन्स केला ना तेव्हा ते खासाबांचं मला नाव आलं, बोले हे मोठे मोठे कलावंत विद्वान लोक आहेत. मग ते माझ्या डोक्यात बसलं, मला यांची जेवढ्यांची जी काम आहे ते करून दिली, आपलं सर्व पाप धुवूनच गेलं म्हणजे काय असेल ते म्हणतो विद्येत मी पक्का समजेल मग, तोपर्यंत म्हटलं मी पक्का नाही. मग अजून बी हेच मी विचार करतो का अजून बी नवीन काय द्यायचं असेल तर नवीन द्यायचं, आता दिलं त्याच्यापेक्षा नंतर आणखीन चांगलं द्यावं अशी माझ्या मनातली एक इच्छा निर्माण होती, ती सरस्वती निर्माणच करून देते ती मला. तस मग त्याच्यानंतर खासाबाचं काम केल्यानंतर मग तिरकवा खासाबाचं काम केलं, तिरकवाचं खासाबाचं केल्यानंतर शमशुद्दीन खासाबाचं त्याच्यामध्ये दुकानावर यायचे, शमशुद्दीन खासाबाचं कधी रात्री 2 वाजता बी यायचे 3 वाजता बी यायचे, पुढे कसं दुसरीकडे जिथं चांगलं लागलं तिथं ते काम आलं, पण जे त्यांना पाहिजे होतं ते भेटायचं नाही. ज्ञानबाबू यायचे, तेवढ्यांचा संवाद मला लाभला आणि फिल्म इंडस्ट्रीचं मग नंतर काम चालू केलं, तर आणखीन मला जरा गुस्सा आला, म्हटला संगीत एवढं मोठं नाही तबल्याविना संगीत म्हणून सुनाय, म्हटलं स्वतःचं दुकान जेव्हा मी टाटेवाला होतो का नाही तिथून माझी स्वतःची लाईन चालू झाली, तेव्हा तिथून निखिल घोषची कलाचं काम चालू झालं, वल्लभ संगीत पहिली सुरुवातीला वल्लभ संगीत झालं, नंतर मग निखिल घोषचं चालू झालं, मग CRV चालू झालं, मग तुमचं अजून शेजवळ येऊ लागला, म्हणजे ज्यांना ज्यांना मग अजीज नाजासुद्धा येऊन कवालीतला, त्याला सुरेल काम ऐकलं ते तो माझ्याकडे येऊन गेला, खूप काही पैसे मिळा मला द्यायचा तो काम बोलला चांगलं तुझे, तिने कुठं गुजरातमध्ये नाव ऐकलं माझं तबले वगैरे ऐकले ते खुश झाला बोले. आणि एक जैन भाई म्हणून आहे त्यांनी माझी पब्लिक सिटी भेट केली त्या टायमाला तिथे असताना, एकच कच्छी बनवून दिला होता तो लाखो लोक वेडे झाले होते त्या कच्छीच्या पाठीमध्ये, रंगभवनमध्ये मोठा प्रोग्राम होता तो सकाळी 6 वाजता माझे प्रोग्राम संपला संपला त्याची येऊन बसला माझी पाय बी पकडायला आला, म्हणजे विष्णू तू खरोखर तुझ्या हातात सोन्यासारखी विद्या आहे बघा, मला देवाची देण आहे म्हटलं आपल्याच्याकडे चांगलं होतं तेवढं करून द्यायचं. आणि तो होता आमच्यापैकीच, म्हणजे तो गुजराती होता, तो बी लोहारा आणि आम्ही सुतार लोहार म्हणतात ना आमच्या म्हणजे ह्या गावामध्ये सुतार काम लोहार काम आणि गवंडे काम हे काम करतात, आमच्या परंपरा त्याच्यातच गेलं आहे. आता ते सुटलं आमचं घरात का जानवी असते, आम्हाला बी घाण बिणे तुमचं चालत नाही, हां आम्हाला बिलकुल खपत नाही, बाकी काही लोक खातात त्या दारू बिरे, आमच्या घरात आमची मंडळी विकू आणि मी तिघे जण फक्त बाकीचे ते लोक खातात असं असतं. आणि त्यानंतर तुम्हाला बरेच लोकांना आता आता क्वालिटी आपली पकडून ठेवली आहे, भले नाही काम मिळो किंवा नाही मिळो पण क्वालिटीला जगा द्या असं. मग त्या जागेमध्ये मला जास्ती संवाद चांगला लाभला वसंतराव सेठ दादरचे, त्यांचे धाकटे भाऊ नागेशराव सेठ, त्यांनी खूप मदत केली मला आणि ती मग जागा एक माझी ती पक्की जागा बांधून मग तिथेच मी सुरुवात माझी लाईफ माझी तिथेच झाली सांगतो, अशा करून हे जीवन जगवलं. आळंदीला जायचा प्रश्न तिथे कामं वगैरे सगळं बाहेरची कामं पण झाली आणि डुप्लिकेट कामं करून देऊ लागलो, तर आपल्याला ती आपली कामाची डुप्लिकेट ते लोक स्वस्तात करून द्यायचं, आपल्याला काम कमी झालं, बाहेरची जी एक्सपोर्टची कामं असायची का नाही तर मला रेट जास्ती द्यावा लागायचे म्हणून ते लोक व्यापारी लोकांना वाटतं हे रेट जास्ती घेतो, तशीच डुप्लिकेट पुढे अशी बनवायची आणि तशी फिनिशिंग करून ती दुसऱ्या जोडीने घ्यायची आणि ती माल सेल करायची. धंदा जेव्हा डाऊन झाला आणि कामच द्यायचं नाही कोणतं, मग 2-3 वर्षी मी परत नोकरी केली, खूप काय त्रास काढला, जेव्हा त्या पहिले जो माल गेला होता बाहेर
तिथे सर्व मी 2-3 वर्ष नोकरी करू लागलो, तर लोक त्याटावर पुढी घ्यायची, पुढीचे रेट किती मिळायचे, 2-3 रुपये रेट मिळायचे. मी साधी अशी पुढी घेऊन गेलो, बोले हे काम चालत नाही, बोले चालू पुढी आहे, बोले ती वेणीवाली अशी ती स्पेशल पुढी म्हणायची. बोलले नाटकं करा, मग ते धंदा बंद केला, मग आपल्याला नोकरी करावी लागली. मग जी माझ्या तर पूर्वी गोविंदभाईकडे गेलो, जेव्हा जो माल गेलेला होता तिथं खूप लोक मागत झाली त्या मला वस्तूची, पण हीच वस्तू म्हणजे पाहिजे बोले आम्हाला. 3 वर्षात मग मी बंद केल्यानंतर ती जी काय पहिले माल 100-200 रुपये पुढे असं पुढ्या बी द्यायचो, तर आपलं आपलं आता दुसरा धंदा काय करायचा. म्हणजे पुढे गेल्यानंतर ती खूप नाव निघालं तिकडे. मग हे लोकचे डोळे, व्यापारी लोकांचे डोळे उघडले, का म्हणजे ह्या माणसाचं म्हणजे ह्याला जर थोडंसं आपण मदत केली त्याच्यावर, म्हणजे राहायला जागा नाही मला म्हणजे गोष्ट, कुठं बी राहायला ताटेवर माहिती झोपडं बांधून तिथं दिवस काढले आपण, असं तिथनंही ते झोपडं गेलं, मग आपण कुठे राहायचं म्हणून तुम्ही भांडुपला तिथले, म्हणजे त्या ब्रिज खाली दुसऱ्या खाली दुसऱ्या इथनं तोडल्यावर सामान उचलून तिकडं परत फुटपायरीवरती ठेवलं. असं करून ते सामान तिथे 1-2 महिने राहिलो, मग आता म्हणजे फुटपायरीवर किती दिवस राहायचे, तर ते हरिवाजवाला सांगितलं की बाबा मला थोडं पैसे देऊन कुठेतरी डिपॉझिट मी खोली बघतो. ती खोली मी भांडुपला घेतली विलेजला. तिथे मी खूप त्रास काढला, काम नाही धंदा नाही, आपल्याला काय मिळायचं नाही पाहिजे तसं. बरेच वेळा ते वेडावाकडे करायला, पण कधी नसले पैसे, तुम्ही आपलं जायचो घ्यायला समजा बोले घडीघडी काय तो विकारासारखा येतो, म्हणजे सारखा हात पसरतो. तर म्हटलं माझं पोटच ह्याच्यावरती जर नसलं तर तुमच्याकडे नाही घेणार, तर कुणाकडे घेणार, या मालात नाही दुसऱ्या मालात काढून दिलं, कट करून दिलं. पण यासोबत एक एक ताणे एक एक लोकांचे ऐकलं माझ्या डोक्यात घावलं, मग कुणाजवळ 5 पैसेच मागायचेच पाहिजे, नको म्हटलं आपलं म्हणजे कुत्र्यासारखं जीवन, आपल्याला जर कोण इज्जत देत नाही, काम आपण एवढं मन लावून करून त्याची बी किंमत ठेवत नाही, काय फायदा म्हटलं त्याचा. म्हणजे शेवटी मी ते आपलं नोकरी केली, आणि शेवटला मी विक्रोळीची जागा घेतली. 1-2 वर्ष हरिवाला माल ते त्यानंतर बंदच करून, त्यानंतर भार्गावचं जेव्हा काम चालू केलं, तिथून काहीतरी माझी लाईफ सुरू झाली. चालली त्यांनी आपलं, मी त्याला पहिले सांगतो माल तो देईल, तुम्ही जर मला 2 पैसे वाढवून देत असाल तर मी माल देईल तुम्हाला, नाही तर मला हे कोण हरे तुरे आणि माझी इज्जतच्यावरती पंचनामा करायला लागेल, पण मी म्हणतो तुम्हाला माल देणार नाही. आता आपला आपली काही विद्या आहे की 100 पैकी आम्ही 10 कामं करून देतो, मग त्या क्वालिटीचे मला तुमच्याजवळ पैसे घेणं गरजेचं आहे. मी 100 क्वालिटीचे काम करून देणार नाही, मी एकच क्वालिटी मला काम देणार, म्हणून मी तुमच्याजवळ पैसे घेईन. मला 10 पुढ्या मी चेंज करायला लागतील तर चालेल, पण क्वालिटी देणार तुम्हाला. मला जास्तीची आवश्यकता नाही बाजू, मला म्हणजे जसं माझ्या क्वालिटी तुम्ही कदर करता तशी कलावंताची मी माझ्या नजरेमध्ये फार किंमत इज्जत ठेवतो. मी जो वापरणारा चांगला आहे, मी जसं सांगेन त्या पद्धतीने तुम्ही वापरलं, 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही पुढे वापर, मला समाधान वाटतं. मी पैशाच्या पाठी नाही आहे, पैशाच्या पाठी फक्त बाहेरची माणसं देऊ शकतात, आपली इंडियन माणसं देऊ शकतात, त्यांना मी त्या थोड्या पैशामध्ये मी काम करून देते. थोडक्यात सांगायचं म्हणजे चमड्याचं काम करतात म्हणून आम्हाला जातीत घेत नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे असं सांगतो मला, कित्येक वर्ष हे भिकारी ह्यांच्याजवळ काय आहे बोले असं म्हणायची मला आमचे नातेवाईक, जेव्हा आम्ही ह्या लाईनीत पडलो होतो गावी गेलो, म्हणे हे तर चमड्याचं काम करतो, बोले हा मग चांबार आहे, बोले नाही बोले जातीत घ्यायचं नाही ह्या लोकांना असं. जेव्हा माझं इथं नाव झालं, आता तिथं मला तितकीच माणसं आमच्यापैकी काही लोक आहेत सर, ते प्रोग्राम कार्यक्रम ऐकतात, ते नाव ऐकतात, वस्तू घेऊन गेलेले वाजवतात, ते बोले हे तो बोले मुंबईमध्ये एक नावाजलेला माणूस विष्णू आहे, बोले त्यांचंच काम आहे. म्हणजे लहानपण जसं ही विद्या मी ट्युनिंगची जी विद्या शिकलो, इतर प्रत्येक म्हणजे नकापासून ते केसापर्यंत मी जी बारीकीने प्रत्येक वस्तू, जशी ढोलकी कशी बनवायची, ढोलकीला काय पाहिजे, त्याचं खरं काय जडलेलं आहे ते शोध जास्ती करायचे. तसं डमरू आहे, डमरू म्हणजे काय आहे, मुळापासून काय आहे हे बघायचं. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये मी हे शोधत आलो, तेव्हा ते मला ते सर्व गोष्टी सांगले. आणि ह्याच्यापुढे आणखीन ह्याच्यापेक्षा काही चांगलं होत असेल मी देवाला विनंती करू, मला ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काहीतरी मी अजून आणणार आहे.